हॅलो, कसे आहात? गणित करायला मजा येते की नाही? एकदम सोपी सोपी आणि छान गणित आहेत जी तुम्हाला खूप आवडतील आणि सहजपणे करता सुद्धा येतील. तर आज तसंच आपण ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड किंवा ॲडिशन विदाउट कॅरी ओवर हा चॅप्टर शिकतोय, हो की नाही? तर त्याच्यातच आज पुढची गणित आहेत, भरपूर गणित आहेत बरं का, तर ती तुम्हाला करायची आहेत. चला तर मग मी समजावून सांगते, आधी समजून घ्या आणि नंतर गणित करायला सुरुवात करा. चला, काय आहे बरं? आज बघा, इकडे तुमच्या पेज नंबर 24 वर खूप सारी गणितं दिली आहेत, मज्जा येणारे गणितं करायला. बघा, पहिले काही गणितं मी तुम्हाला सोडवून दाखवते. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की गणितासाठी छान घरं बांधायची आहेत, तशीच इथे छान घरं बांधून तुम्हाला दिलेली आहेत आणि प्रत्येक घराला नाव सुद्धा दिलेलं आहे. खाली काही गणितांना नाव देण्यासाठी जागा पण सोडलेल्या आहेत बरं का. कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन. बघा, मी तुम्हाला काल काय शिकवलं की नेहमी ॲडिशन करताना पहिल्यांदा कोणाकडे जायचं? युनिट्सकडे जायचं. मग युनिट्समध्ये कोण कोण आहे? 2 + 3. मग 2 + 3, 2 च्या पुढे 3 काउंट करा, उत्तर येतं 5. तुम्ही काउंट करून बघा बरं का. आणि अशी ही गणितं सोडवायची आहेत. हे झालं 5. आणि मग टेन्स कडे जायचं, 1 + 1, 2. याच्यासाठी आपल्याला नाही बोट घालावी लागत, नाही पुढे जावं लागत. 1 + 1 इज अ सिम्पल ॲडिशन. याचं उत्तर आलं 25. पुढे 15 + 12. चला, युनिट्स कडे कोण 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 आहे? 5 + 2. 5 च्या पुढे 2 काउंट करा, 6 आणि 7. आणि 1 + 1, 2. याचंही उत्तर आलं 27. अशा पद्धतीने ही सगळी गणितं करायची आहेत. आणि इकडे त्यांनी टेन्स युनिट्सला नाव नाही दिलंय, तर तुम्ही पण तसंच नाही सोडायचंय बरं का. टेन्स युनिट्सला नाव द्यायचंय, त्यांच्या घरांना नाव देणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? तर सगळ्यांना नावं द्यायची आहेत आणि गणित करायची आहेत. आता हा शेवटचा प्रश्न मजेशीर आहे. काय आहे बघा बरं. मेक युअर ओन एक्झाम्पल्स ऑफ ॲडिशन अँड सॉल्व देम. ही गणितं तर त्यांनी दिली होती, आता तुम्ही तुमची गणितं तयार करायची आहेत आणि त्यांना सोडवायचं सुद्धा आहे की नाही मजा. म्हणजे प्रश्न तुम्हीच तयार करायचा आहे आणि उत्तरही तुम्हालाच द्यायचंय. कराल मग? ओके, बघा क्लासवर्क पण आहे सॉल्व पेज नंबर 24 आणि होमवर्क पण आहे सॉल्व पेज नंबर 24. तर चला लागा बरं गणित करायला. छान गणितांसाठी घर बांधायचंय आणि मगच गणित करायची आहेत व्यवस्थित. दोन तुमच्याकडे तर चौकोन आखलेलेच आहेत, तर प्रत्येक गणितासाठी 2 आडवे चौकोन आणि 4 उभे चौकोन घ्यायचे. एक गणित झाल्यावर एक चौकोनाची जागा सोडून द्यायची आणि मग पुढची गणितं सोडवायची. ओके, चला लागा बरं कामाला. ऑल द बेस्ट. बघा, समजली आहेत ना गणित कशी करायची ते? तर मग पटकन करा बरं, कारण तुम्हाला सेम पेज नंबर क्लासवर्क मध्ये पण सोडवायचं आहे आणि होमवर्क मध्ये पण सोडवायचं आहे. सो ऑल द बेस्ट.